हसमुख इलेवन या संघातील खेळाडूंना विनंती करतोय, मागे व्हायचं आहे. चिंतन भाई पाटील इलेवन, पाटील इलेवन जरा मागे व्हायचं आहे, पाटील इलेवन जरा मागे व्हायचंय प्लीज. जरा पाच षटकांचा सामना असणार आहे, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. श्रेयस स्ट्राईक घेतील पहिला चेंडू सामना आणि श्रेयसाने मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव धावून पूर्ण केली आहे, एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. संदीप आचार्य आणि श्रेयस ही सलामीची जोडी आलेली आहे. बाबू वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे बाबू. आपल्या संघातर्फे सामना करतील सँडी. हलक्या हाताने टोलवलंय सँडी यांनी. विराज बंगेरा उर्फ अण्णा आहेत तिकडे, एका धावेने आपल्या संघाचा आणि दोन्ही फलंदाजांनी आपले वैयक्तिक खातं खोललंय. संघाची धावसंख्या नेऊन ठेवत्या ते दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद दोन धावा. पहिलं षटक मार्गस्थ बाबू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो तो म्हणजे बाबू. सामना कधी श्रेयस शॉर्ट पी चेंडू होता श्रेयस आणि हा टोलावलेला चेंडू आणि हा षटकार. आक्रमक फलंदाजी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू श्रेयस इंदुलकर एक उत्कृष्ट असा स्क्वेअर लेगच्या दिशेने पूलचा फटका मारलाय त्यांनी आणि षटकार वसूल केलाय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे आठ. पुढचा चेंडू सामना करतील श्रेयस इंदुलकर. पुन्हा एकदा श्रेयस इंदुलकरने टोलावलाय हा उत्तुंग असा पाहुया. झेल होतो का षटकार होतो आणि हा षटकार. दोन चेंडू सलग दोन चेंडू दोन षटकार ठोकले ते श्रेयस इंदुलकर या फलंदाजाने. 2017 TNPL मालिका वीराचा उत्कृष्ट फलंदाजाचा हा मानकरी असलेला हा खेळाडू श्रेयस इंदुलकर आज चारकोप मध्ये आपल्या क्रीडागुण दाखवताना. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे, चार चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 14. सलग दोन चेंडूमध्ये दोन षटकार ठोकलेत ते म्हणजे श्रेयस इंदुलकरने. आत्ता थोडंसं बाबूवर नक्कीच दडपण असणार कारण की श्रेयस मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. पुढचा चेंडू यॉर्कर असा चेंडू होता कव्हरच्या शेन टोलवलेला चेंडू पाहूया. कॉमेंट्री बॉक्स जवळ येतोय आणि बाद होऊन परततोय तो म्हणजे श्रेयस इंदुलकर. एक सहज सोप्पा झेल विराज बंगेरा यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि श्रेयस इंदुलकर सारखा मोठा गडी बाद झालेला आहे. बाद होऊन परततोय तो म्हणजे श्रेयस आणि नाना प्रथमेश पवार एक अजून सर्व एक चांगला फलंदाज प्रथमेश पवार. सावर्डे संघाकडनं खेळणारा हा गुणी खेळाडू आता फलंदाजी आलेला आहे तो म्हणजे प्रथमेश पवार. हाही एक उजव्या हाताने फलंदाजी करणारा अतिशय चांगला फलंदाजाच्या म्हणून नावारूपाला असलेला हा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतो तो नवीन फलंदाज प्रथमेश पवार. सँडी आणि प्रथमेश पवार ही जोडी आता मैदानात. सँडी SP11 या संघासाठी पाहूया किती जास्तीत जास्त धावा करतात हे संघ दोन्ही खेळाडू. पाच चेंडू 14 धावा एक गडी बाद सँडी SP11. चेंडू आलेला आहे मॅचचा चेंडू आलेला आहे. पुढचा चेंडू सामना करतील हलक्या हाताने टोलवलाय डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव दिलेले पंचांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा जमवल्यात त्या म्हणजे सँडी SP11 या संघाने. ओमकार देसाई सारखा मोठा खेळाडू आज या संघामध्ये दिसत नाहीये. अजून एक किसन देवेंद्र सारखा एक आक्रमक फलंदाज फलंदाजी बाकी आहे. नक्कीच त्याची फलंदाजी सर्वांना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे विक्रांत डावखुरा असा हा गोलंदाज. प्रथमेश पवार
सामना करतील तो म्हणजे विक्रांत याच्या गोलंदाजीचा. एक चांगला असा उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज प्रथमेश पवार. शॉर्ट पिच चेंडू होता, प्रथमेश पवार ने टोलवला आहे. पाहूया एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. तिथे एका दुसऱ्या धावेसाठी निघा, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. पाहूया प्रथमेश पवार आणि दोन धावा वसूल केल्यात. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे प्रथमेश पवार यांच्या मार्फत धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 वर. शॉर्ट पिच चेंडू होता विक्रांत याचा. प्रथमेशने स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवून 2 धावा वसूल केल्यात. पाहूया आता काय करतोय तो. यावेळी मात्र कमबॅक करतोय तो म्हणजे विक्रांत. चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव जातोय चेंडू. पुढचा चेंडू सामना करतील प्रथमेश. हा कदाचित धावबाद होऊ शकतो. प्रथमेश पवार सारखा मोठा गडी कदाचित बाद होऊ शकतो का पाहायचंय. शॉर्ट पिच चेंडू होता. पाहूया काय देत आहेत पंच. एक धाव दिलेले आहे पंचांनी. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुढचा चेंडू निर्धाव जातोय. चांगला कमबॅक करतो तो म्हणजे विक्रांत. या आधीच्या षटकात 2 षटकार ठोकले होते ते म्हणजे श्रेयस इंदुलकरने. या षटकात मात्र थोडासा कमबॅक करतोय तो म्हणजे चिंतामणी 11 हा संघ. पुढचा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे सँडी. आता सँडीने टोलवलंय, कदाचित झेल होऊ शकतो आणि सँडी बाद. या षटकात 4 धावा दिल्या आहेत आणि गडी पण बाद केलेला आहे तो म्हणजे विक्रांत यांनी. आणि एक थोडासा कमबॅक पाहायला मिळते आपल्याला. 19 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सँडी SP11 या संघाच्या 2 गडी बाद झालेले आहेत सँडी SP11 या संघाचे. पाहूया नवीन फलंदाज कोण असेल तो फलंदाज. नवीन फलंदाज किसेन देवेंद्र. अतिशय आक्रमक असा फलंदाज किसेन देवेंद्र. मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज किसेन देवेंद्र. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवू शकतो किसेन देवेंद्र. तसेच प्रथमेश पवार ही जोडी आता मैदानात किती धावा जमवते आपल्या संघासाठी उर्वरित 3 षटकात, याच्यावर या सामन्याचं गणित अवलंबून असेल नक्कीच. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रा षटक घेऊन येते ते म्हणजे सुमित. सामना करतील प्रथमेश पवार. शॉर्ट पिच चेंडू होता, टोलावलाय फ्लॅट आणि उत्कृष्ट झेल. उत्कृष्ट झेल पाहायला मिळालेला आपल्याला तिथे. आणि प्रथमेश पवार थोडेसे हताश झालेले आहेत आणि हताश होऊन परत त्यात. चार चेंडू 3 धावाची खेळी केली होती ती म्हणजे प्रथमेश पवार. पण बाद होऊन परत त्यात प्रथमेश पवार. आणि आता सर्वांचे लाडके ऋषिकेश वैद्य उर्फ दादा फलंदाजी आलेले आहेत. आणि बघा प्रेक्षकांचं प्रेम, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे ऋषिकेश वैद्य उर्फ दादा यांचं. तेरा चेंडूचा खेळ झालेला आहे. 13 चेंडू नंतर धावसंख्या ती म्हणजे 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात 19. आणि आता ऋषिकेश वैद्य फलंदाजीचा महामेरू फलंदाजी उतरलेला आहे. पाहूया या मैदानात ऋषिकेश वैद्यने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. पाहूया यावेळी काय करतात आपल्या संघासाठी. सँडी SP11 शिवशक्ती पाले संघासाठी किती धावा जमवतात ऋषी वैद्य आणि किसन देवेंद्र ही जोडी. हलक्या हाताने टोलवलंय ऋषिकेश वैद्य आणि मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव धावून पूर्ण. 1 धावेने धावसंख्या वाढते ती पोहोचते ती म्हणजे 20 वर.
तिसरं षटक मार्ग असतं. पुढचा चेंडू सुमित यांचा, यावेळी किसन देवेंद्र यांनी डिक्लेअर झोनमध्ये मारलाय का पाहूया. एक धाव धावून पूर्ण, एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. धावसंख्या वाढते, ती पोचते ती म्हणजे 21 वर. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडा कमबॅक करतो तो म्हणजे चिंतामणी इलेव्हन हा संघ. दुसऱ्या षटकात विक्रांत यांनी फक्त 4 धावा देऊन 1 गडी बाद केला होता आणि याही षटकात सुमित यांनी 3 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केला आहे आणि कमबॅक करतोय तो म्हणजे चिंतामणी इलेव्हन हा संघ. पाहूया आता ऋषिकेश वैद्य काय करतात ते आपल्या संघासाठी. यावेळी ऋषिकेश वैद्य यांनी मारलाय आणि हा षटकार, तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं हे मैदान नेहमीच ऋषिकेश वैद्यासाठी लाभदायी ठरलेलं आहे आणि हा मोठा फलंदाज, मोठ्या मॅचचा फलंदाज आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा ते सिद्ध केलं आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकारासाठी हा चेंडू टोलावला आहे. धावसंख्या वाढते, ती पोचते ती म्हणजे 27 वर. अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया 14 चेंडूत किती धावा समवतो शिवशक्ती पाले सँडी SP 11 हा संघ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळी मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क साधता आला नाही, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 27 वर. 2 चेंडूत 3 चेंडूत 7 धावा करून नाबाद आहेत ते म्हणजे ऋषिकेश वैद्य आणि 1 चेंडू आणि 1 धाव किशन देवेंद्र. ही जोडी सँडी SP 11 शिवशक्ती पाल या संघासाठी. पाहूया उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जमवते ते. तिसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळी टोलावला आहे आणि कदाचित हा झेल होऊ शकतो आणि हा झेल सुटलेला आहे. झेल सुटून फक्त 1 धाव मिळाले. एवढ्या मोठ्या फलंदाजाला जीवदान देणं कदाचित महाग पडू शकतं. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. ऋषिकेश वैद्यसारख्या फलंदाजाला तुम्ही झेल सोडला तर नक्कीच तो तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगायला लावणार आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया किती धावा जमवतो तो सँडी SP 11 हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी आले ते म्हणजे विक्रांत. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता ते म्हणजे विक्रांत यांनी. तशाच गोलंदाजीची अपेक्षा संघ मालक त्यांच्याकडनं नक्कीच करत असतील. पाहूया विक्रांत आता आपल्या गोलंदाजीमध्ये काय करतायत. ओमकार देसाईची नक्कीच कमी जाणवत असेल ती म्हणजे सँडी SP 11 शिवशक्ती पाले या संघाला. तरीसुद्धा बाकीच्या फलंदाजांनी नक्कीच त्याची कमतरता भरून काढतायत. पुन्हा एकदा ऋषिकेश वैद्य यांनी उत्कृष्ट फ्लिक केलाय आणि हा लांब पल्ल्याचा षटकार वसूल केलाय तो म्हणजे ऋषिकेश वैद्य यांनी. धावसंख्या वाढवत आहे, धावसंख्या पोहोचवत आहे ती म्हणजे 34 वर. मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं कदाचित कॅश सोडली का मॅच सोडली आता हे या सामन्यानंतरच कळेल. पण ऋषिकेश वैद्यसारख्या मोठ्या फलंदाजाला नक्कीच जीवदान देणं भागात पडू शकेल कारण का एक सोपा झेल होता आणि फ्लिकच्या माध्यमानं हा षटकार ऋषिकेश वैद्य यांच्यातर्फे. पुढचा चेंडू ऋषिकेश वैद्य यांना, यावेळी मात्र त्यांना चुकवण्यात यश मिळालं ते म्हणजे विक्रांत यांना. कमबॅक करतोय विक्रांत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पीच असा हा चेंडू होता, हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलावला. 1 धाव धावून पूर्ण. विराज बंगेरा तिथे क्षेत्ररक्षण करताना 1 धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या वाढते, ती पोचते ती म्हणजे 35 वर. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 9 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा जमवायला बघेल तो सँडी SP 11 हा संघ आणि धावसंख्या चांगला आकार घेते असं नक्कीच म्हणेन. पुढचा चेंडू शॉर्ट पीच असा हा चेंडू होता, किसन देवेंद्र यांनी मिड विकेट याने टोलावलं चेंडू. 1 धावेने समाधान, 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 36 वर.
लेग बायच्या स्वरूपात करायची ती धाव असेल एक धाव धावेने धावून पूर्ण धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती म्हणजे 37 वर थोडा कमबॅक करतोय पाच चेंडूमध्ये 9 धावा दिल्या आहेत पहिल्या चेंडूवर त्या ऋषिकेश वैद्य आणि मोठा फटका षटकार ठोकला होता पण त्यानंतर थोडा कमबॅक करतोय तो म्हणजे गोलंदाज आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत त्याने पाहूया आता किसन देवेंद्र सामोरा जातील ते म्हणजे विक्रांत यांच्या गोलंदाजीला वाईट बॉल दिलेला आहे पंचांनी धावसंख्या 1 ने वाढते अवांतर धावेमध्ये भर पडते धावसंख्या पोचते ती म्हणजे 38 वर अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे किसन देवेंद्रला काही अजून मोठे फटके खेळण्यात यश मिळालं नाही आहे पण हा अतिशय घातक असा हा फलंदाज आहे पाहूया काय करतो या चेंडूवर यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्यात काही त्यांना यश आलं नाही आहे चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव धावून पूर्ण धावसंख्या वाढते ती पोचते ती म्हणजे 39 वर षटक समाप्त झालेलं आहे या षटकात 11 धावा दिल्यात त्यामध्ये विक्रांत यांनी त्यांचं गोलंदाजचं पृथ्थकरण असे असेल 2 षटक 15 धावा आणि 1 गडीबाद थोडंसं चांगली अशी गोलंदाजी केली होती त्यांनी पहिल्या षटकात हे षटक माझं थोडंसं महाग ठरतं आहे अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे पाहूया हे षटक कोण घेऊन येतं आहे आणि या षटकात किसन देवेंद्र आणि ऋषिकेश वैद्य ही जोडी किती धावा जमवू शकते सँडी SP11 शिवशक्ती पाले या संघासाठी गोलंदाजचं नाव सांगायचं आहे जिशान बॉलर नवीन गोलंदाज आहे तुम्ही जिशान वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तुम्ही जिशान त्याचा सामना करतील ऋषिकेश वैद्य त्याचप्रमाणे किसन देवेंद्र ही जोडी सँडी SP11 संघातर्फे आणि हा मोठा फटका किसन देवेंद्र यांच्या मार्फत षटकार ज्या फलंदाजी प्रसिद्ध आहेत किसन देवेंद्र त्यांनी आपल्या फलंदाजीची अदाकारी आपल्यासमोर पेश करण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या चेंडूवर षटकार ढोकलेला आहे धावा वाढवत आहेत धावसंख्या पोचते ती म्हणजे 45 वर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच उभारली आहे ती म्हणजे सँडी SP11 या संघाने पुढचा चेंडू जिशान यांचा सामना करतील किसन देवेंद्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ स्टेशन टोलवलेला चेंडू 1 धाव धावून पूर्ण 1 धावेवर समाधान मानावं लागणार विक्रांत याचं चांगलं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोचते म्हणजे 46 वर फलंदाजीचा महामेरू ऋषिकेश वैद्य स्ट्राईकवर सामना करतील जिशान याच्या गोलंदाजीचा 2 चेंडू 7 धावा खर्च केल्या त्यामध्ये जिशान यांनी उर्वरित 4 चेंडूत ऋषिकेश वैद्य आणि किसन किती धावा जमवतात आपल्या संघासाठी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता पॉईंट कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू 1 धाव धावून पूर्ण धावसंख्या वाढते चांगलं कमबॅक करतोय तो म्हणजे जिशान दोन्ही चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकले होते फक्त एकेरी धाव मिळते धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती म्हणजे 47 वर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे उत्कृष्टरित्या टोलावला आहे पण 1 धावेवर समाधान मानावं लागेल कदाचित आतिश केदार आहेत तिकडे 1 धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती म्हणजे 48 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पाहूया एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो का ऋषिकेश वैद्य शॉर्ट पिच चेंडू होता आणि वाईड चेंडू घोषित केला आहे तो म्हणजे पंच मदन देशमुख यांच्या मार्फत धावसंख्या वाढते ती पोचते ती म्हणजे 49 धावा झालेल्या आहे सँडी SP11 या संघाच्या एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच उभारली आहे सँडी SP11 या संघाने अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर नक्कीच धावसंख्या एक चांगलं स्वरूप घेईल फुलटॉस चेंडू आणि हा षटकार ऋषिकेश वैद्यला दिलेलं जीवदान किती महागात पडू शकतं हे ऋषिकेश वैद्यच दाखवत आहेत
षटकार ढोकला धाव संख्या पोहोचवली ती म्हणजे 55 वर. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी तयार निश्चितच असतील ऋषिकेश वैद्य. नाव जीशान आहे पण ऋषिकेश वैद्य काही त्याला शांत बसू देत नाहीयेत. या षटकात ऋषी आणि किसन देवेंद्र यांनी दोन षटकार ठोकलेत. पाहूया आता काय करतायत. आणि अवांतर धावेत भर पडते. धाव संख्या वाढते 2 ने. 1+1 अशा दोन धावा मिळाल्यात. जिशान थोडेसे अशांत झाले आहेत आणि चेंडू अवांतर फेकतायत. धावा 2 ने वाढत आहेत. धावा धावसंख्या पोचते ती म्हणजे 57 धावसंख्या झालेली आहे. आणि आता किसन देवेंद्र आक्रमक फलंदाज किसन देवेंद्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू होताच पण एकेरी धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही आहेत ते म्हणजे किसन देवेंद्र यांना. आणि चांगला चेंडू टाकला. हे षटक थोडंसं महाग ठरलंय असं वाटतंय. 19 धावा वसूल केल्या आहेत त्या जिशांत याच्या या षटकामध्ये. 2 षटकार ढोकले आहेत आणि 59 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी चिंतामणी 11 या संघाला. त्या उर्वरित 8 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या त्या ऋषिकेश वैद्य आणि 10 चेंडूत 22 धावा केल्या आहेत ऋषिकेश वैद्य यांनी. आणि चांगली फलंदाजी आपल्या सगळ्यांना दाखवून दिली आहे. चिंतामणी 11 या संघाने सलामीची जोडी पाठवायची आहे फलंदाजीसाठी. 59 धावांचं लक्ष आहे त्यांच्यासमोर. 5 षटकांमध्ये 12 सरासरीने धावा कराव्या लागतील त्याला हा सामना जिंकण्यासाठी. आणि सँडी SP11 शिवशक्ती पाले हॅलो या संघाला नक्कीच चांगली गोलंदाजी करून त्यांना या धावा करण्यापासून परावृत्त करावं लागेल. आणि नक्कीच हा सामना अतिशय चुरशीचा ठरेल यात काही वादच नाही. विशाल पंड्या चेंडू दिलेला आहे फलंदाजीला यायचं आहे. लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची आहे चिंतामणी 11 या संघाने. आणि सलामीची जोडी आलेली आहे ते म्हणजे प्रीतम परब आणि प्रथमेश. ही सलामीची जोडी आलेली आहे. प्रीतम परब अतिशय उत्कृष्ट असा हा फलंदाज आहे प्रीतम परब. त्याचप्रमाणे प्रथमेश आलेला हा डावखुर हाताचा फलंदाज आहे. 5 षटकांमध्ये 59 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी चिंतामणी 11 उर्फ उमेश 11 या संघाला.
चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट आयोजित हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाज्वल्य हिंदवी चषक 2018 भव्य ओवरम स्पर्धा आणि आयोजक म्हणून लाभलेले आहेत आपल्याला मानद अध्यक्ष निखिल सुभाष गुडेकर, श्यामराव वनप्रदेश सचिव, भालचंद्र मांजरेकर खजिनदार, श्रीपद घोसाळकर व्यवस्थापक आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका श्रीमती शुभदा सुभाष गुडेकर या सर्वांनी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत. ते म्हणजे रोहन गुप्ते फोर्स यांच्या मार्फत आपल्याला या प्रत्येक सामन्याला सामनावीर म्हणून टी शर्ट बॅग आणि कॅप म्हणून सामनावीर दिलेले आहेत. ते म्हणजे रोहन गुप्ते आणि त्याचप्रमाणे संतोष बागडे यांच्या मार्फत आपल्याला चांगलं इथे दिसणाऱ्या सुंदर ट्रॉफी आपल्याला संतोष बागडे यांच्या मार्फत मिळणार आहेत. पहिलं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे गोलंदाज आकाश शिंदारिया आणि सामना करेल तो म्हणजे प्रीतम परब. पॉईंटच्या दिशेने टोलाला प्रीतम यांनी एक धाव धावून पूर्ण एका धावेने धावसंख्याला आकार देत आहेत आणि धावसंख्याची सुरुवात करतात. त्याप्रमाणे स्वतःचंही खातं खोलतायत ते म्हणजे प्रीतम परब. आता सलामीला आलेले फलंदाज प्रथमेश डावखुरा असा हा फलंदाज आहे प्रथमेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो एक चांगला गुणी खेळाडू प्रथमेश. नक्कीच त्याच्या फलंदाजीची आकाश चिंदारिया दुसरा चेंडू घेऊन सामना करतील प्रथमेश त्यांच्या गोलंदाजीचा. आणि शॉर्ट पीस असा हा चेंडू होता कदाचित निर्धाव जातोय चेंडू. आजच्या दिवसाचं एक आपल्याला आकर्षण म्हणावं लागेल ऋषिकेश वैद्य पण इथे खेळत आहेत. त्याचप्रमाणे योगेश वैद्यने सुद्धा सकाळी फलंदाजीचं दाखवलंय आणि कधी हा झेल होऊ शकतो का पाहूया. आणि हा झेल सुटलेला आहे आणि एक सोपा असा हा झेल सोडलेला आहे. प्रथमेश याला जीवदान लाभलेला आहे. पाहूया आता प्रथमेश या जीवदानाचा कसा लाभ घेतात ते. कारण की याआधी ऋषिकेश वैद्यचा झेल सोडला होता आणि त्यांनी या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेतला होता. आता प्रथमेश यांना जीवदान भेटलं आहे. भाऊ प्रथमेश काय करतात आपल्या संघासाठी. याआधी सकाळच्या सामन्यात योगेश वैद्य आणि पहिल्या सामन्यात 22 धावांची खेळी केली होती आणि या सामन्यात ऋषिकेश वैद्य म्हणजे बघा दोन्ही भावांनी सख्या भावांनी 22 धावांची खेळी पहिल्याच सामन्यात केली आहे आणि आपल्या संघासाठी मोठं लक्ष उभं केलं आहे. पाहूया हा झेल होऊ शकतो का. बहुत डिक्लेअर झोनमध्ये जातो आहे. दोन धावा दिल्या आहेत पंचांनी धावायचं नाही आहे. दोन धावा दिल्या आहेत घोषित केल्या आहेत. दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे चार चेंडू चार धावा. थोडासा आक्रमक करावं लागेल ते आकाश चिंदारे याच्या गोलंदाजीवर. अरे एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावासाठी निघालेत आणि दोन धावा घेण्यात यश मिळालेलं आहे ते म्हणजे प्रथमेश आणि प्रीतम या जोडीला. शेवटचा चेंडू हाही पाहूया डिक्लेअर झोनमध्ये नाही गेलेला आहे. एका धाव एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती म्हणजे बिनबाद 7 धावा. आकाश चिंदारे यामार्फत हे पहिलं षटक हाताळण्यात आलं होतं. उर्वरित चार चेंडूमध्ये अजूनही 52 धावांची गरज आहे. म्हणजे 24 चेंडूमध्ये 52 धावा करायचा हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे चिंतामणी 11 उर्फ उमेश 11 या संघाला 24 चेंडू 52 धावा. सलामीची जोडी प्रीतम परब आणि प्रथमेश फलंदाजी करताना. बच्चा आलेले आहेत बच्चा यादव. नवीन गोलंदाज बच्चाचा सामना करतील बच्चा यांच्या गोलंदाजीचा. ते म्हणजे प्रीतम परब 24 चेंडू 52 धावाची गरज आहे. ते म्हणजे चिंतामणी 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
प्रीतम प्रभला नक्कीच एक मोठी धाव संख्या करावी लागेल या सामन्यामध्ये, कारण का हा बॅकबोन म्हणता येईल उमेश इलेवन या संघाचा, आणि त्याला एक मोठी धाव संख्या रचावी लागेल. आणि तेवढा केपेबल असलेला हा फलंदाज पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि खांब्याला लागलाय. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात, कारण दुसरी धाव ही घेण्यात यश मिळालेलं आहे. दोन धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वर. सात चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. प्रीतम चांगली फलंदाजी करतोय पण मोठे फटके खेळण्यापासून अजूनही त्यांना काही यश मिळालं नाहीये. यावेळी मात्र प्रीतम यांनी उत्कृष्ट टोलावलाय फ्लिकचा आणि हा षटकार, पहिला षटकार वसूल केलाय तो म्हणजे प्रीतम यांनी. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15 वर. आता प्रीतम यांनी गेअर चेंज केलाय आणि बच्चा सिंगवर त्यांनी प्रहार चढवलाय आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार वसूल केलाय. 2 चेंडूवर 8 धावा वसूल केल्या त्यांनी. पाहूया आता तिसरा चेंडू घेऊन येत आहेत बच्चा. सामना करतील प्रीतम, पाहूया जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील प्रीतम नक्कीच आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू होता आणि हा सुद्धा कदाचित षटकार होऊ शकतो आणि षटकार खूप चांगल्या प्रकारे ट्राय केला होता तो म्हणजे सँडी आचार्य यांनी, पण षटकार मिळालेला आहे तो म्हणजे ना. हॅलो, क्षेत्ररक्षण करत असताना चिंतामणी इलेवन या संघाने 6 षटकार दिले होते, त्यामधील 2 षटकार प्रीतम परब यांनी कव्हर केलेत. अजूनही 4 षटकार नक्कीच मारावे लागतील. धावसंख्या मात्र आकार घेते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21. 3 चेंडू झालेले आहेत. या हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. 3 चेंडूमध्ये 13 धावा दिलेल्या आहेत त्यामध्ये बच्चा यांनी. 4था चेंडू सामना करतील प्रीतम परब. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, प्रीतम यांनी टोलावला. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 वर. 2 षटकार मारलेत प्रीतम यांनी. चार चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू सामना करतील प्रथमेश आणि हा टोलावला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धावेवर समाधान मानावे लागणार आहे. धावसंख्या वाढते, ती पोचते ती म्हणजे 23 वर. 11 चेंडू 23 धावा सरासरी राखतोय हा संघ. पुढचा चेंडूचा सामना करेल तो म्हणजे प्रीतम. षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल प्रीतम परब. उलटा चेंडू आणि षटकार, आणि हे फार महागड असं हे षटक म्हणता येईल, कारण का या षटकात प्रीतम यांनी 22 धावा पटकावलेल्या आहेत त्यामध्ये प्रीतम यांनी या षटकामध्ये. आणि 29 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 14.5ची सरासरी राखतोय तो म्हणजे चिंतामणी इलेवन हा संघ. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे.
गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. श्रीराज आलेला आहे गोलंदाजी करायला. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आले आहेत. श्रीराज सामना करतील प्रथमेश. तीन चेंडू दोन धावा केल्या त्या म्हणजे प्रथमेश यांनी. कदाचित पाहूया हा काय होतोय, तो झेल होतोय का? झेल सुटलेला आहे आणि दोन धावा घेत मिळालेल्या आहेत. धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 वर. थोडस मागे बसून घ्यायचंय प्रेक्षकांनी, थोडस मागे बसायचंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव धावून पूर्ण, एका धावेवर कदाचित समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या वाढते ती पोचते ती म्हणजे 32 वर. आणि प्रीतम परब पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. तीन षटकार ठोकले आहेत अजूनपर्यंत प्रीतम परब यांनी आणि उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो म्हणजे चिंतामणी इलेव्हनसाठी प्रथम प्रीतम परब. सलामीची जोडी ही मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 32. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता, टोलावलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या घरी निघाले आहेत कदाचित आणि दोन धावा धावून पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 वर. पुढचा चेंडूचा सामना करायचो म्हणजे प्रीतम आणि निर्धाव जातोय चेंडू. शॉर्ट पिच असा हा चेंडू होता. यावेळी मात्र प्रीतमला काही चेंडू टोलावता आला नाही, मोठा फटक्यापासून फटका खेळण्यापासून रोखलाय ते म्हणजे प्रीतम यांना. निर्धाव जातोय चेंडू, 11 चेंडू 29 धावा फटकावल्या त्या म्हणजे प्रीतम यांनी अजूनपर्यंत. बघूया अजून काय करतात प्रीतम आपल्या संघासाठी. फुल टॉस होता हा चेंडू, पाहूया झेल होऊ शकतो का. आणि हा चौकार, नक्कीच चौकार मिळेल हा. आणि धावसंख्या चार ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 38 वर. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि हा टोलावला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, पण एका धावेने समाधान मानावे लागणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते म्हणजे 39. आता ही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि दोन षटकांमध्ये 20 धावा करायचे म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावा पण. आणि प्रीतम सारखा एक महत्त्वाचा फलंदाज फलंदाजी करतोय त्यामुळे नक्कीच या क्षणी तरी चिंतामणी 11 म्हणजे उमेश 11 या संघाचं पारडं जड मानण्यात येईल. कारण की दोन चेंडू आणि 20 धावा, 12 चेंडू आणि 20 धावाची गरज आहे. दोन षटकांमध्ये फक्त 20 धावा, 10 सरासरी राखायची आहे. पाहूया या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे बलविंदर. सामना करतील प्रीतम परब त्यांच्या गोलंदाजीचा, त्याचबरोबर प्रथमेश सुद्धा नाबाद फलंदाजी करून योग्य ती साथ देत होती म्हणजे प्रीतम परब याला. Thank you.
शॉर्ट पिच चेंडू आणि षटकार. प्रीतम परब अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवतो तो म्हणजे प्रीतम परब. चौथा षटकार ह्या त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून चौथा षटकार ढोकला आणि आता 45 धावा ह्या टीमच्या झालेल्या आहेत आणि त्यातल्या वैयक्तिक 40 धावा एकट्या प्रीतमच्या आहेत. त्यामुळे नक्की या फलंदाजाला टाळ्या वाजवून सगळ्यांनी लवकर त्याला मानवंदना द्यायची आहेत. पाहूया अजून काय करतात प्रीतम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर लीग चषक टोलावला. एक धाव धावून पूर्ण. यावेळी दोन धावा नक्कीच मिळतील कारण का सचिन आहेत तिकडे आणि दोन धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही. कधी जास्तही मिळतील आणि तीन धावा अर्जित झालेल्या आहेत. सचिन याचा थ्रो काही बरोबर आलेला नाही त्यामुळे तीन धावा मिळाल्यात. धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 48 वर. फक्त 12 धावांची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा आणि प्रीतम खेळतोय 43 धावांवर, वैयक्तिक 43 धावांवर. अकरा 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे आता. बलविंदर काय करतोय. प्रीतम यांना नक्कीच बात करावं लागेल जर सँडी एसपी लिओन या संघाला कमबॅक करायचा असेल तर. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रीतम परब. जरी 50 धावा प्रीतम यांनी केल्या तर नक्कीच ही पहिली हाफ सेंचुरी म्हणजे पहिल्या 50 अर्धशतक असेल हे या स्पर्धेमधील. आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू 44 धावांवर. नाबाद एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 49. 16 चेंडू 44 धावांवर नाबाद आहे तो म्हणजे प्रीतम परब. फुल टॉस चेंडू होता आणि हा टोलवलाय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावसाठी निघाल्यात. पाहूया दुसरी धाव घेणार यश मिळते काय. आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या ते म्हणजे प्रीतम परब आणि प्रथमेश या जोडीने. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 46 धावांची गरज आहे आणि 8 चेंडूमध्ये 17 चेंडू 46 धावा पटकावल्या त्यामध्ये प्रीतम परब यांनी. आणि 8 चेंडूमध्ये 8 धावा करायच्या आहेत. ते चिंतामणी 11 या संघाला. आणि उत्कृष्ट असा हा पाहूया हा झेल होऊ शकतो का. आणि प्रीतम बाद होऊन परत आहे तरी पण सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवून नक्कीच त्याला मानवंदना द्यायची आहे. 18 चेंडूमध्ये 46 धावा केलेल्या आहेत प्रीतम परब यांनी आणि एक उत्कृष्ट असा फलंदाजीचा नमुना आपल्या समोर सादर केला आहे प्रीतम परब यांनी. आणि त्याला सर्व खेळाडूंनी सुद्धा चांगलीच मानवंदना दिली आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांनी सुद्धा मानवंदना दिलेली आहे. व्हेरी वेल प्लेड प्रीतम. 18 चेंडू 46 धावा केल्या आहेत प्रीतम यांनी. आतिश केदारी आलेले आहेत आता. 7 चेंडूत 8 धावांची गरज आहे आणि हाही अतिशय आक्रमक असा हा फलंदाज आतिश केदारे. बलविंदर यांनी प्रीतम यांना बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. पाहूया आता आतिश काय करतात. हाही मोठा फलंदाज आणि 7 चेंडूत फक्त 8 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी चेस आहे हे लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांनी. आणि हा पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एका धावाने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 52 धावा झालेल्या आहेत. अजूनही काही होऊ शकते या सामन्यामध्ये कारण का 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये या सामन्याचा निकाल स्पष्ट होईल असं मला वाटतंय. आजच्या दिवसातील शेवटचा साखळीचा शेवटचा सामना आहे. सँडी एसपी 11 शिवशक्ती पाले विरुद्ध चिंतामणी 11
या दोन संघांमध्ये असलेला सामना. सहा चेंडूमध्ये सात धावांची गरज आहे. आतिश केदारी स्ट्राईकवर आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे श्रीराज. पहिलं षटक यांनी दहा रनचं टाकलं होतं, त्यामुळे या षटकात त्याला अजूनही किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना सँडी एसपी इलेव्हन या संघाला जिंकायचा असेल तर. पाहूया काय होत आहे ते. आतिश केदारी सज्ज, शॉर्ट पिच चेंडू होता आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एखाद्या धावसंख्या वाढते, पाच चेंडू आणि सहा धावांची गरज आहे आता. एका धावेवर समाधान मानावं लागणार, धाव संख्या वाढते. चार चेंडू आणि पाच धावांची गरज, चौपन्न धावा झालेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. अठरा चेंडू मध्ये 46 धावांची खेळी करून प्रीतम परम माघारी परतलाय आणि चार चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे ती म्हणजे चिंतामणी इलेव्हन या संघाला. पाहूया काय होत आहे ते. फुल टॉस होता हा चेंडू आणि हा गडी बाद झालेला आहे. गडी बाद होऊन परततोय. आता तीन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि फक्त पाच धावा मिळाल्या त्या केल्या त्या म्हणजे प्रथमेश यांनी. आणि आता ही तीन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. अजूनही सामना कुठल्याही बाजूने झुकू शकतो. प्रीतम परत बाद झाल्यानंतर बघा सामन्याचं गणित बदलले. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं ते उगीच नाही. कारण का पण आतिश केदार आहे हा एक आक्रमक फलंदाज, फलंदाजी करतोय, कुठल्याही क्षणाला षटकार मारू शकतो आतिश केदार आहे. नवीन फलंदाज जुरहन आलेले आहेत मैदानात. तीन चेंडू पाच धावांची गरज. पुढचा चेंडू श्रीराज यांचा, सामना करतील आतिश. शॉर्ट पिच चेंडू हा टोलावलाय, पाहूया झेल होतो काय. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेला निघाले आहेत. पाहूया चांगला थ्रो, पण दोन धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही आहेत आतिश यांना. धावा दोनने वाढत आहेत, धावसंख्या होते ती म्हणजे 56. दोन चेंडू तीन धावाची गरज. मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं दोन बालाढ्य संघामध्ये हा सामना नक्कीच चुरशीचा होईल, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन चेंडू तीन धावा, आतिश केदारे स्ट्राईकवर. आतिश केदारे सामना करतील. शॉर्ट पिच चेंडू होता, निर्धाव जातोय चेंडू. बघा सामन्याचं गणित, प्रत्येक चेंडू गणित बदलत जात आहे आणि कमबॅक केलेलं आहे सँडी एसपी इलेव्हन शिवशक्ती पाले या संघाने. आणि आता एक चेंडू तीन धावाची गरज, कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे आतिश केदारे. आता मोठा फटका खेळण्यापासून पर्याय नाही, कारण का या मैदानात तीन धावा धावून मिळण्याचं केवळ अशक्य आहे. त्यामुळे तीन धाव मोठा फटका नक्कीच खेळ आणि प्रेक्षक मानवंदना देतात ते गोलंदाज श्रीराज याला, त्याचप्रमाणे आतिश केदार याला. आणि हा बीमरच्या स्वरूपात हा चेंडू होता, नो दिलेला आहे पंचांनी. धावसंख्या एकने वाढते. बघा प्रेशर जसं फलंदाजाला होतं त्याचप्रमाणे गोलंदाजाला सुद्धा हे प्रेशर काही पेलवलं नाहीये आणि स्वैर चेंडू टाकतोय. धावसंख्या वाढते, सामना अजूनही दौलायमान स्थितीत. एक चेंडू दोन धावा, आतिश केदारे सामना करती श्रीराज यांच्या गोलंदाजीचा. जब शेर से शेर लढेगा तब शेर ही जीतेगा. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन बलाढ्य संघामध्ये. एक चेंडू दोन धावा, या चेंडूमध्ये यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण का बीमर पद्धतीचा हा चेंडू होता. पण प्रथमेश पवार यांनी तो पकडलाय किंवा थांबवलाय असं आपण म्हणू शकतो, त्यामुळे एक्स्ट्रा धाव काही मिळाली नाहीये. नाहीतर एक चेंडू आणि एक धाव अशी स्थिती आली असती. एक चेंडू दोन धावा, अजूनही कोणताही संघ हा सामना जिंकू शकतो.
मे द बेस्ट टीम विन. चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट आयोजित हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित जा ज्वल्ले हिंदवी चषक. दुसऱ्या दिवसाची शेवटचा साखळी सामना. एक चेंडू दोन धावा. शॉर्ट पिच चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि शिवशक्ती पाले सँडी एस पी इलेव्हन एक्स्ट्रॉर्डिनरी कमबॅक म्हणता येईल. श्रीराज यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि या संघाने कमबॅक करून हा सामना जिंकलेला आहे. शिवशक्ती पाले सँडी एस पी इलेव्हन एक चांगलं सांघिक खेळाचं आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे शिवशक्ती पाले सँडी एस पी इलेव्हन. हार्ड लक चिंतामणी बॉयज आणि आमच्या सर्व शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर आणि सर्वोत्कृष्ट खेळ आपल्याला इथे सादर केला आहे तो म्हणजे प्रीतम परब यांनी 18 चेंडू 46 धावांची खेळी केली होती प्रीतम परब यांनी. पण व्हेरी वेल प्लेड शिवशक्ती पाले सँडी एस पी इलेव्हन.